प्रचाराला वेग आलेला आहे. अशातच आपण मध्य नागपूर या परिसरात आहो आणि मध्य नागपूरमधील अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर आपल्यासोबत आहे. भाऊ, आज काय सांगाल? आज तुमची भव्य रॅली काढण्यात आली, तुमची भव्य रॅली काढण्यात आली, तुम्ही आज डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना केली, काय सांगाल? मी सर्व दलित बांधवांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला जी निवडणूक होत आहे मध्य नागपूरची, म्हणजे त्या सर्व दलित बांधवांना बहुजनांना विनंती करीत आहे बौद्ध विहाराच्या माध्यमातून, सर्वांनी आपलं एक अमूल्य वोट येणाऱ्या 20 तारखेला दादा चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने मला निवडून द्याल. ही त्या बाष्टनगर परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करीत आहे. भाऊ, तुम्ही मागील 3-4 दिवसापासून प्रचार करत आहे, काय नेमक्या समस्या आहे लोकांच्या ज्या तुम्ही जर निवडून आले त्या सॉल्व्ह करता? जे काही समस्या आहे मध्य नागपुरात, कारण की मी पहिले प्रभाग मोहनपुरा साईडमधून, टिंकी साईडमधून नगरसेवक होतो, नंतर तांडापेठ लालगंज या साईडमधून नगरसेवक होतो, तर तिथं जी जी समस्या होती ती पूर्णपणे मी सोडवलेली आहे. चाहे गटर लाईन असो, पाणी असो, चाहे रोड असो, आणखी इतर प्रकारे लाईटची समस्या होती, ती पूर्णपणे माझ्या 2 प्रभागात सोडलेली आहे. उरलेले जे माल एरियातले आहे, गांधी बाग वगैरे, दयाशंकर तिवारी वगैरे यांच्या प्रभागात जे जे काही समस्या असाल आणि मध्य नागपूरचा जे काही विकास उरलेला असाल ते मी विकास करण्याचा ध्यास घेतलेला आहे. तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे उमेदवार नसून समाजाने उमेदवारी दिलेली आहे तुम्हाला, समाजाचे उमेदवार म्हणून कार्य करणार आहे, काय नेमके तुमचे मुद्दे असेल आणि काय मुद्दे तुम्ही जनतेपर्यंत जाणार? मला तर हलवा समाजची उमेदवारी जाहीर केलेली होती, संपूर्ण 11 उमेदवार होते, त्यापैकी माझी एक निवड झाली, मला समाजाने उमेदवारी दिली आणि समाजाने उभं केलं. त्या पाठवर माझ्या पाठवर दलित बांधव, बहुजन बांधव आणि मुस्लिम या सर्व बांधवांनी मला समर्थन केलं. प्रत्येक समाजातून मला समर्थन मिळत आहे, कारण की मी 24/7 नगरसेवकाच्या रूपानं काम केलेलं आहे. जनतेला आताही आश्वस्त आहे की अगर हे आमदार बनले तर आमच्या 24 तास सेवेत आमदार राहणार आहे, त्यांना निश्चित माहीत आहे. तुम्हाला निवडणूक चिन्ह बॅट मिळालेलं आहे, कसं हा मॅच रंगणार आहे, काय सांगा? मॅच रंगणार काही, सर्व बॉलरही डमी आहे, बॉलरला बॉलिंग करता नाही येत, तो बॅट्समॅन काय एकदम चौके छक्केच मारणार आहे. माझं सर्व नागरिकांना, सर्व समाज बांधवांना शेवटचं आव्हान आहे की येणाऱ्या 20 तारखेला बॅट चिन्हाचे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून पाठवाल. माझी निवडून देण्याची जी लीड असेल ती 40-45 हजारची लीड असेल, कारण की सर्व समाज बांधव माझ्या पाठीशी उभे आहे. तर नक्कीच आपल्यासोबत होते रमेश भाऊ पुणेकर, ज्यांनी सांगितलं की 40-45 हजाराच्या मतांनी भाऊ जे आहेत ते मध्य नागपुरातून लिफ्ट घेतील. बीकेपी न्यूज.